the preparation of alkanes. They are prepared by decarboxylation of sodium salt of fatty acids. Fatty acids जे असणारे आहेत, acids generally they are represented as R C double bond O OH. Representation आपण असं करूया fatty acids आणि sodium salt. Sodium salt म्हणजे जर याची reaction समजा आपण अल्कली NaOH बरोबर जर केली तर काय तयार होऊ शकतं बघा बरं. काय तयार होतंय म्हणजे इथं हा एच जो असणार आहे तो इट इज रिप्लेस बाय Na, म्हणजे आर सी डबल बॉन्ड ओ ओ Na प्लस दिस एच कंबाइन्स विथ OH टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल. इथं नाही सोडियम वर पॉझिटिव चार्ज असेल, ऑक्सिजन वर निगेटिव्ह चार्ज असणार आहे. दिस इज नथिंग बट ए सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड्स, हायर ऍसिड्स असणारी आहे. यापासून आपल्याला तो अल्केन तयार करता येतो. परंतु यासाठी आणखीन एक गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे की व्हॉट इज द ऍक्च्युअल मीनिंग ऑफ डी कार्बोक्सिलेशन. डी याचा अर्थ टू रेमो आणि कार्बोक्सिलेशन याचा अर्थ कार्बन डाय ऑक्साईड, म्हणजे इट इज अ रिएक्शन इन विच देर इज अ रिमोल ऑफ कार्बन डाय ऑक्साईड, दॅट इज द डी कार्बोक्सिलेशन. म्हणजे या पद्धतीने म्हणजे डी कार्बोक्सिलेशन म्हणजे सीओ टू काढून टाकायचा. मग आता आपण रिएक्शन एक्सप्लेन करूया. जनरल रिएक्शन काय आहे बघा, आर सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए प्लस मायनस प्लस इथं रिएक्शन मध्ये एन ए ओ एच, द रिएक्शन इज कॅरीड आउट इन द प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम ऑक्साईड, हीटिंग इज नेसेसरी. इथं आपण म्हणजे दिस इज द सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड वेन ट्रीटेड और हीटेड विथ सोडा लाईम इज अ मिक्सचर ऑफ सोडियम हायड्रोक्साइड अँड कॅल्शियम ऑक्साइड. कॅल्शियम ऑक्साइड इट हेल्प्स टू इनक्रीज द रेट ऑफ रिएक्शन बिकॉज इट इज पोरस इन नेचर and it keeps sodium hydroxide in the dried form. म्हणजे जो सोडियम हायड्रोक्साईड असणार आहे तो ड्राय स्वरूपामध्ये ठेवणं आणि रिएक्शनचा रेट वाढवणं हे दोन कामं कॅल्शियम ऑक्साईडचे असणार आहेत. सो दिस मिक्सचर इज नोन एज अ सोडा लाईम. म्हणजे व्हेन सोडियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड इज हीटेड विथ सोडियम हायड्रोक्साईड इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम ऑक्साईड, दॅट इज द सोडा लाईम gives. आता इथं काय होतंय पहा, आपण काय म्हटलंय डी कार्बोक्सिलेशन, सो देर इज अ रिमोल ऑफ सीओ टू, म्हणजे हा कार्बन डायऑक्साइड काय होईल सीओ टू इथला निघून जाईल आणि रिएक्शन मध्ये आर आणि हा एच काय तयार होतंय बघा, आर एच प्लस काय शिल्लक राहिलं एन ए टू, एन ए दोन झाले एन ए टू ओ आणि हा सीओ टू, म्हणजे एन ए टू सीओ थ्री, एन ए टू सीओ थ्री अँड दिस इज नथिंग बट अल्केन. आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं कार्बन जो असणार आहे तो कार्बन डायऑक्साइड स्वरूपामध्ये रिमूव्ह झाला, निघून गेला, त्यामुळं जो अल्केन तयार होतो दिस अल्केन कंटेन वन कार्बन लेस दॅन द पॅरेंट, ज्याच्यापासून आपण तयार करतो त्यापेक्षा इथं एका कार्बन ऍटमची संख्या ही एक न कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता एक्झाम्पल आपण घेऊया, आर म्हणजे सी एच थ्री, सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए, दिस इज सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड नोन एज अ सोडियम ऍसिटेट प्लस
sodium hydroxide reaction is carried out in the presence of calcium oxide. Heating is necessary. So there is a for one carbon dioxide Na2O and CH3H. जे इथे मिथेन तयार होईल CH4 मिथेन प्लस सोडियम कार्बोनेट. त्यामुळे तुम्ही इथे आर ची संख्या वाढवत गेला तर इथे हायर अल्केन तुम्हाला मिळत जातील. म्हणजे या पद्धतीने अल्केन्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय डीकार्बोक्सिलेशन ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड्स. जे हे आपण लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे.